नमस्कार, सुनीता लवांडेज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत घरगुती पद्धतीने झटपट होणारी पावभाजी कशी बनवायची ते। जरी ही पावभाजी आपण घरगुती पद्धतीने बनवणार असलो तरीही ही चवीला आणि दिसायला हॉटेलपेक्षा भारीच बनते। हा व्हिडिओ वर्किंग वुमेन ज्यांना स्वयंपाकासाठी अजिबात वेळ नसतो किंवा बॅचलर्स किंवा नवशिके यांच्यासाठी खूप फायदेशीर होणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। मी इथे एका कुकरच्या भांड्यामध्ये हा एक कप फ्लावर हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यानंतर पाव कप फ्रेश मटार, एक सिमला मिरची, एक बीट आणि एक गाजर घेतला आहे। आपण आर्टिफिशियल कलरचा वापर करणार नाही आहोत, त्यामुळे बीट घालत आहे। बीटमुळे खूप छान सुरेख कलर येतो याला। आता ह्या भाज्या शिजण्यासाठी मी भाज्या बुडतील इतपत पाणी घालत आहे। पाणी जास्तही घालायचं नाही। आता दुसऱ्या कुकरच्या भांड्यामध्ये चार मीडियम साईजचे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहे, यालाही शिजण्यासाठी पाणी घालते। आता ह्या भाज्या कुकरमध्ये घालून या मीडियम फ्लेमवर 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत शिजून घेऊया। भाज्या अशा कुकरला शिजून घेतला की मग त्या छान मऊशीर शिजतात, शिवाय आपला वेळही वाचतो। हे पहा, कुकर थंड झाल्यानंतर भाज्या बाहेर काढून घेतल्या आहेत, तर ह्या भाज्या एकदम मऊ शिजल्या आहेत। आता मी ह्या भाज्या स्मॅशरने स्मॅश न करता त्याऐवजी असं पाणी निथळून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि मिक्सरला जरा फिरून घेते। अगदी पेस्ट नाही बनवायची आपल्याला याची, हलकसं बारीक टेक्स्चर येईल इतपतच हे मिक्सरला फिरून घ्यायचं। बरेच जण नोकरीनिमित्त किंवा शिक्षणानिमित्त बाहेर असतात, त्यांच्याकडे असं हे स्मॅशर वगैरे काही नसतं, मग त्यांच्यासाठी ही पद्धत खूप फायदेशीर आहे। किंवा बऱ्याचदा आपल्याला खूप गडबड असते, वेळ नसतो, मग अशावेळी आपल्याला भाजी लवकर व्हावी म्हणून असं मिक्सरला फिरून घ्यायचं। हे पहा, असं भाज्या बारीक करून घेतल्या आहेत। स्मॅशरने घोटून घ्यायला बराच वेळ लागतो आणि कष्टही खूप लागतात, त्याऐवजी ही पद्धत खूप सोपी आहे। आता हे भांडं साईडला ठेवून देऊ आणि बटाट्यांची सालं काढून घेऊया। सर्व बटाटे सोलून झाले आहेत, तर ते अशा स्मॅशरने स्मॅश न करता असं किसनीवर किसून घ्यायचे। बटाटे असे किसून घेतल्यामुळे याच्यामध्ये गाठी अजिबात राहत नाहीत। मी इथे एक टिप सांगू इच्छिते की बटाटे किसणे अगोदर किसणीला तेलाचा जरा हात लावून घ्यायचा, म्हणजे मग बटाटा याला चिटकून राहत नाही, ती स्वच्छ करायलाही मग सोपं जातं। सर्व बटाटे किसून झाले आहेत, तर ते सर्व एकजीव करून घेते। अशा पद्धतीने जर भाजीची तयारी केली की भाजी एकदम स्मूथ सिल्की बनते आणि खाताना एक वेगळाच आनंद येतो। हे पहा, हे भाजी निथून उरलेलं पाणी, हे पाणी फेकून द्यायचं नाही, हे आपण भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करताना वापरणार आहोत। चला, आपली भाजीची पूर्वतयारी झाली आहे, तर भाजी बनवायला घेऊया। तुम्हाला माहीतच असेल की हॉटेलमध्ये किंवा गाड्यावर पावभाजी मोठ्या तव्यावर बनवतात, पण आपल्याकडे घरी असा मोठा तवा नसतो, म्हणून मग अशी मोठी पसरत जाड बुडाची कढई घ्यायची। तर सर्वात अगोदर आपण एक मोठा चमचा तेल यामध्ये घालूया, त्यानंतर साधारण 2 चमचे बटर यामध्ये घालते। पावभाजी आणि बटर हे एक समीकरणच तयार झालेलं आहे, पण जर बटर नसेल तर त्याऐवजी तुम्ही तूपसुद्धा यामध्ये घालू शकता। आता यामध्ये 1/2 चमचा जिरे घालू, त्यानंतर यामध्ये 3 मोठे बारीक कापलेले कांदे घालते। लक्षात असू द्या की कांदा हा बारीक फाईनच कापून घालायचा, हवं तर तुम्ही चॉपरचा वापर येथे करू शकता किंवा कांदा किसून सुद्धा घालू शकता। कांदा चांगला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। भाजीची जर आधीच पूर्वतयारी केली की ही भाजी साधारण 20 मिनिटांमध्ये तयार होते। मिक्सर, चॉपर वगैरे ह्या आधुनिक वस्तू जर आपण वापरल्या तर आपल्याला कमी वेळेमध्ये आणि कमी मेहनतीमध्ये ही पावभाजी लवकर बनवता येते। हे पहा, कांदा छान गुलाबी रंगावर परतून झाला आहे, याला जास्त ब्राऊन होईपर्यंतही परतायचं नाहीतर भाजीला कडवट टेस्ट येते। आता यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालून याला जरा कच्चा वास जाईपर्यंत 2-3 मिनिट परतून घ्यायचं। आता त्यानंतर यामध्ये 2 चमचे पावभाजी मसाला, 1 चमचा लाल तिखट घालून मस्त तेलामध्ये छान परतून घ्यायचं। त्यानंतर 2 लाल बुंद पिकलेल्या टोमॅटोची पेस्ट घालायची आणि टोमॅटो चांगले शिजेपर्यंत परतून घ्यायचे। 3-4 मिनिट टोमॅटो परतल्यानंतर हे पहा, मसाल्याला चांगलं तेल सुटू लागलं आहे। आता यामध्ये आपण ज्या भाज्या बारीक करून घेतल्या होत्या त्या घालून चांगलं मिक्स करून घेऊ। बीट घातल्यामुळं भाज्यांना छान रंग आला आहे, अगदी विकतसारखा। भाज्या तेलामध्ये 4-5 मिनिट चांगल्या परतून घ्यायच्या, म्हणजे मग मसाल्यांचा स्वाद भाज्यामध्ये चांगला उतरतो। लगेचच पाणी घालायची गडबड करायची नाही। हे पहा, असं भाजीमध्ये बुडबुडे यायला पाहिजे, असं जरा याला चटचटू द्यायचं, मगच यामध्ये भाज्यांचे उरलेले पाणी घाला आणि मिक्स करा। आपण आर्टिफिशियल रंगाचा वापर केलेला नाही, त्याऐवजी आपण बीट वापरलेला आहे, त्यामुळे भाजीला विकतसारखा रंग आलेला आहे। हे पहा, भाजी अजून घट्टच वाटते, तर मी यामध्ये अजून पाणी घालते।
मी नेहमी गरम पाणी वापरण्याचा सल्ला देत असते, कारण गार पाणी घातल्यामुळे भाजीची चव जाते आणि रंगही हवा तसा येत नाही. गरम पाणी घातल्यानं काय होतं की भाजीचं टेम्परेचर मेंटेन होतं आणि त्यामुळे टेस्ट चेंज होत नाही. आता चवीप्रमाणे मीठ घालून याला चांगलं हलवून घ्यायचं. 5 ते 7 मिनिट या भाजीला लो गॅसवर असंच अजून उकळू द्यायचं, म्हणजे मग मसाल्याचा फ्लेवर भाज्यामध्ये चांगला उतरतो. बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करू. अजून थोडंसं बटर घालून याला हलवून घेते. पहा काय मस्त दिसते आपली पावभाजी, असं वाटतं लगेचच खायला घ्यावी. हे पहा असे बुडबुडे येऊन बाहेर उडू शकतात, तर यावर तुम्ही झाकण ठेवा, नाहीतर पूर्ण ओटा किंवा टाइल्स खराब होतील, याची जरा काळजी घ्या. ही भाजी जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नसते. पाव डीप केल्यानंतर भाजी शोषता आली पाहिजे, इतपत ती पातळ असायला हवी. हे पहा अशी कन्सिस्टन्सी असावी, ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. ही थंड झाल्यानंतर अजून घट्ट होते, त्यामुळे इतपतच ही उकळू द्या. सर्वात शेवटी थोडे काजूचे तुकडे घालून लगेच गॅस बंद करायचा. खाताना हे काजूचे तुकडे दाताखाली आल्यानंतर खूप मस्त लागतात, तर काजू घातल्याने भाजीला एक वेगळाच मस्त छान स्वाद येतो. तर एकदा हे काजू नक्की घालून पहा. चला आपली भाजी तयार झाली आहे, तर ती सर्व्ह करण्या अगोदर पाव गरम करून घेऊया. पावभाजीसाठी असा लादी पावचाच वापर करायचा, स्लाइस ब्रेड वगैरे वापरू नका. पाव कापून घेताना असं या साईडने पाव कापून घ्यायचा. आता तव्यावर तुमच्या आवडीनुसार बटर घाला. बटर थोडे वितळले की यामध्ये थोडा पावभाजी मसाला आणि कोथिंबीर घालून यावर पाव दोन्ही बाजूने शेकून घ्यायचा. बटर ऐवजी तेल किंवा तूप वापरलं तरी चालेल. चला आता गरमागरम पावभाजी कशी सर्व्ह करायची ते दाखवते. अगोदर असा बारीक कापलेला कांदा घ्यायचा, त्यामध्ये थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर आणि थोडंसं लिंबू घालायचं आणि त्यानंतर मीठ घालून हे मिक्स करायचं. अशा पद्धतीने कांदा तयार केला की खायला हॉटेलमध्ये खाल्ल्याचा फील येतो. हे पहा असं कांदा, लिंबू, त्यानंतर हे भाजलेले पाव आणि ही डिलिशियस पावभाजी घालूया. गेली कित्येक वर्ष मी याच पद्धतीने पावभाजी बनवते. माझ्या मुलींना अशी स्मूथ सिल्की भाजी खूप आवडते. खाताना बटाट्याचे चंक्स वगैरे आलेले अजिबात आवडत नाही. शेवटी थोडी कोथिंबीर आणि काजूचे तुकडे घालून गार्निश करा. एकदा का मुलं शिक्षणानिमित्त किंवा नोकरीनिमित्त बाहेर गेली की आपण पावभाजी बनवायचा कंटाळा करतो, म्हणून मग माझ्या पद्धतीने ही पावभाजी एकदा करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. अशी प्लेट जर घरीच बनवून तयार केली तर बाहेर जाऊन हॉटेलमध्ये महागाची पावभाजी खाण्याची काही गरजच नाही. चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. स्टे हॅपी, हेल्दी अँड फिट. बाय बाय.